ನೀ ಹಾಡಿ ಓದ್ತೀನಿ. बरोबर नेणार आहे आपल्या माणिक राजाला. मी येणार नाही तुमच्या बरोबर. माणिक राजा, आपल्या काकूला नुसता चहाच दोन बिस्किट दुसरं तिसरं थोडंच मिळणार आहे. आणि हे बघ पेपर, पेपर आण बाई. एक वेळ माझा नवरा वाचून चालू पण पेपरा वाचून पेपर हवा बाई. काय मजा. अरे नुसतं चहाचं पाणी पिऊन तुम्ही बंदुका कशा काय पेलणार रे. लेखण्या मोडून बंदुका हाती घ्यायला त्याला चांगलं हे पाहिजे काय. भाऊजी, माणकुताईला नेणार आहे मी नागपूरला. जात आई, आपल्या प्रवासाची तयारी कर. माणिक येणार नाही तुमच्या बरोबर. आपल्या मंडळाची सभा आहे. मोठमोठ्या विद्वान आणि श्रीमंत बायका येणार आहेत. माझे एक झक्कास व्याख्यान आहे तिथं. विषय अगदी ताजा आणि गरमागरम. तरुण पिढी आणि नियमन अगदी शास्त्रोक्त. अरे वा, ते येणार नाही तुमच्या बरोबर. ते का ब? तिच्या लग्नाचं घडतंय. अय्या, माणकीचं लग्न करणार आहात तुम्ही इतक्या? म्हणजे विचार तरी काय आहे तुमचा? तूर्त तरी तुमच्या बरोबर न पाठवण्याचा. नशीब तिच. अहो शिष्ट, निघालात कुठे? आम्हाला स्टेशनवर पोहोचवण्याचं काम तुमचं आहे म्हटलं. हो हो. नुसतं हो हो करू नको. कार मध्ये पेट्रोल नसतं तर होता. आज लगीन जात आणि उद्या बारशाचा थाट. अय्या, आठ झाले की? मानकी जाते बाई मी आता. जुबाला सांग सामान आणून द्यायला.